माझ्या शिक्षक मित्र आणि वेद वेदपरिवार गणित विभाग घेऊन येत आहे गणित वेदकृती गणनपूर्व तयारी पूर्व प्राथमिक गट वयोगट तीन ते पाच वर्षे वेदकृती क्रमांक तीन लेखन सुनंदा भावसार मॅडम वाचनस्वर मधुरा तेटांबे समाविष्ट कृती वेगवेगळ्या अनियमित आकारांवर जसे फूल पान घर फुलपाखरू छोटे खडे किंवा बिया किंवा मणी किंवा टरफले ठेवणे व्हिडिओ क्रमांक सात उद्दिष्ट आकारावर योग्यरित्या योग्य अंतराने खडे किंवा उपलब्ध वस्तू रचणे एकाग्रतेने आकारावरील मांडणी पूर्ण करणे हस्त नेत्र समन्वयास चालना मिळणे अनियमित आकार व दिलेल्या वस्तू ओळखून नावे सांगता येणे अध्ययन निष्पत्ती आहे मूल अनियमित आकारांवर उपलब्ध वस्तू मांडते उदाहरणार्थ खडे बिया मणी किंवा टर्फले साहित्य यूट्यूब लिंकवरील व्हिडिओ विविध अनियमित आकार काढलेल्या पाट्या किंवा खडूने जमिनीवर आकार काढून ठेवणे आकारावर खडे बिया मणी शंख शिंपले किंवा टर्फले यापैकी कोणतीही उपलब्ध वस्तू करावयाची कृती पहिली कृती दिलेल्या लिंकवरील व्हिडिओ दोन ते तीन वेळा पाहणे कृती दुसरी अनियमित आकार व दिलेल्या वस्तूंचे निरीक्षण करून वस्तू ओळखणे व नावे सांगणे कृती क्रमांक तीन आकारावर दिलेली वस्तू योग्य प्रकारे एकाग्रतेने ठेवणे कृती क्रमांक चार अशाच प्रकारचे वर्गीकरण मित्रांसह करणे कृती क्रमांक पाच वर्गीकरण कृती गटातल्या मित्रांसोबत करणे सरावासाठी किंवा पूरक कृती स्वतःच्या आवडीचा आकार किंवा चित्र काढून त्यावर उपलब्ध वस्तू रचणे आहे दिलेला आकार बोटाने गिरवणे तिसरी कृती आहे दिलेल्या आकारावर डाळी चिकटवणे चौथी कृती आहे दिलेल्या आकारावर रांगोळी रेघाटणे पाचवी कृती घराच्या चित्रावर खडे बिया डाळ खडूचे तुकडे इत्यादी वस्तूंची मांडणी करणे आव्हान कोणताही आकार न काढता सरळ खडे किंवा बिया टर्फले मणी यापैकी उपलब्ध वस्तूंच्या मांडणीतून आवडीचा आकार तयार करा या कृतींमधून खालील ब्लूम टेक्झॉनॉमी डेव्हलप होतील ज्ञान विविध आकार वस्तू ओळखतो व नावे सांगतो आकलन दिलेल्या आकारानुसार खडे वस्तू रचतो आकारावर योग्य ठिकाणावरून वस्तू रचण्यास सुरुवात व शेवट करतो उपयोजन विविध आकार स्वतः काढून त्यावर वस्तू रचतो या कृतींमधून सिक्सीज एकविसाव्या शतकातील कौशल्ये कशी डेव्हलप होतील ते पाहूया क्रिटिकल थिंकिंग आकारावर खडे रचताना सुरुवात कोठून करावी कोणते साहित्य वापरता येईल मांडणीचे साहित्य निवडताना आकार पाहून किती खडे लागतील याचा अंदाज घेत गीत। घेताना क्रिटिकल थिंकिंग घडून येईल क्रिएटिव्ह थिंकिंग खडे रचताना खड्यांतील योग्य अंतर ठेवून रचतो स्वतःचा आवडीचा आकार काढतानाही क्रिटिक क्रिएटिव्ह थिंकिंग घडून येईल कोलॅबरेशन कृती गटात किंवा जोडीने करताना कोलॅबरेशन घडेल कम्युनिकेशन स्किल आव्हानात पालक मित्र भावंडे मोठ्यांची मदत सहकार्य घेताना संवाद होतील आणि त्यातून कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होईल कॉन्फिडन्स कृती सहजपणे पूर्ण करता आल्याने साहित्य निवडीच्या निर्णयातून स्वतःचा आकार काढणे यातून मुलांचा आत्मविश्वास वाढीस लागेल यातून कॉन्फिडन्स वाढेल या कृतींमधून नाईन इंटेलिजन्समधील कोणत्या बुद्धिमत्ता विकसित होतील तर भाषिक बुद्धिमत्ता कृती करताना वस्तूंची नावे सांगणे मित्र किंवा गटात काम करताना चर्चा करणे यातून शिकण्यास वाव आहे यामध्ये भाषिक बुद्धिमत्ता विकस विकसन होईल तार्किक बुद्धिमत्ता वस्तू निवडणे योग्य अंतर राखून मांडणी करणे दिलेल्या आकारावर मांडण्यासाठी किती खडे लागतील यामध्ये तार्किक बुद्धिमत्ता वापरावी लागेल त्यातून त्याचा विकास होईल शरीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता प्रत्यक्ष कृती करत्या करण्यातून वस्तू हाताळण्यातून ने हस्त नेत्र समन्वय साधणे बैठक व निरीक्षण क्षमता वाढीस वाव असल्याने शरीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता वाढायला मदत होईल अवकाशीय बुद्धिमत्ता आकारांचे वस्तूंचे निरीक्षण करून नजरेतून वस्तूतील विविधता आकार ओळखण्यास पटकन मदत होते यातून अवकाशीय बुद्धिमत्ता विकसित होईल अस्तित्वविषयक बुद्धिमत्ता कृती पूर्ण केल्याच्या आनंदातून आत्मविश्वास वाढल्यामुळे त्यातून अस्तित्व विषयक बुद्धिमत्ता विकसन होईल निसर्गविषयक बुद्धिमत्ता निसर्गातील वस्तूंचा कृतीसाठी वापर केल्यामुळे निसर्गाशी जवळीक साधेल आणि त्यातून निसर्गविषयक बुद्धिमत्ता विकसन होईल या कृतींमधून भविष्यवेधी शिक्षणाच्या पायऱ्या कशा प्रेरित होतील स्वतः शिकण्यास प्रेरित करणे कृती पूर्ण केल्याच्या आनंदातून आत्मविश्वास वाढून पूरक कृती उपक्रम स्वतः करण्यास प्रेरित होतो आव्हान देणे उपक्रमातील आव्हाने स्वीकारतो व ते पूर्ण करतो पॅडॉलॉजिकल इंटरव्हेन्शन्स सदर कृती बहीण भाऊ मित्रांसोबत केल्याने पियर लर्निंग ग्रुप लर्निंग होते मुलांच्या जिज्ञासवृत्तीचा सन्मान करणे उपक्रमात दिलेल्या आव्हानातून जिज्ञासवृत्तीला चालना मिळण्यास वाव आहे तंत्रज्ञानाचा शिकण्यात उपयोग कृतींचे युट्यूबवरील व्हिडिओ पाहून स्वतः कृती समजून घेतो व आपण स्वतः केलेल्या कृती युट्यूबवर अपलोड करतो त्याचे व्हिडिओ करतो यामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग निश्चितच मूल स्वतः करणार आहे आणि त्यामुळे त्याच्या तंत्रज्ञानासुद्धा विकसन होण्यास मदत होणार आहे धन्यवाद